Amen. वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जयशोराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या YouTube चॅनल SP क्रिएशन वर येका नून आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फाइनली मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तुम्ही डेमो बघिल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण बॉय स्पेशल बनवलेला आहे बॉयज ऍटिट्यूड कॉन्सेप्ट एडिटिंग आज केलेला आहे आपण तर व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झालेला व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाने लाईक करायचा आहे या चॅनलवर तुम्ही नवीनन पहिल्यांदाच आला असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा सोबतच मित्रांनो आजचेडो मध्ये आपण जे काही मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन तुम्ही तुम्ही करू शकता काही लोकांना डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यांनी हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील डिस्क्रिप्शन मधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा तर चला मित्रांनो जराही नव घालवता आपण आपल्या आजचेडोला सुरुवात करूया क्यू मित्रांनो आपण जे आहे आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बीट बुक मार्क प्रिसेट इम्पोर्ट करून घ्यायचे वेबसाईटवरून वरून आपल्या सोबतच तुम्हाला एक्स एम एल फाईल देखील दिलेले जर प्रेसेट इम्पोर्ट होत नसेल तर तुम्ही एक्स एम एल फाईलचा यूज करू शकता बिटबुक मार्क प्रेसेट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे सगळ्यात पहिल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे कुठलाही एक इमेज जो तुम्हाला हवा असेल तो तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला ॲड करून घ्यायचं आहे तर मी हाय इमेजेस ॲड करून घेतलेला आहे हाय इमेजेस ॲड केल्यानंतर एक नंबरच्या बीटपर्यंत हा वाढवून घ्यायचा आहे लॉंग प्रेस करून त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला करून घ्यायचं आहे ओके त्याच्यानंतर इथून पुढं तुम्ही काय करायचं आहे प्लसवरती क्लिक एक एक करून एक मीडियावरती जाऊन कुठलाही एक इमेजेस या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि हाच इमेजेस ब्लेंडिंग अँड याची जी आहे ती इथून तुम्ही सत्तर पर्सेंट करायचे आणि एंडपर्यंत हा इमेजेस वाढवून घ्यायचा आहे ओके इमेजेस एंडपर्यंत वाढवल्याच्यानंतर हा तुमचा बॅकग्राऊंड म्हणून यूज होणार आहे सो इथून पुढे जेवढे पण इमेजेस तुम्ही यूज करणार आहात त्याला तुम्ही जस्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे इमेजेस जो कुठला ॲड करणार असाल तो ॲड करून घ्यायचा आहे इमेजेस ॲड केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही इमेजेस जो आहे तो आपला ॲड केल्यानंतर त्याची विडतं जी आहे तिथं सातशे ठेवायचे ओके सातशे किंवा सातशेपेक्षा कमी ठेवली तरी चालून जाईल साडेसहाशे जरी ठेवली तरी चालून जाईल ठीक आहे साडेसहाशे मी या ठिकाणी ठेवलेले ओके बघू शकता तर हा जी इमेज आपण एंडपर्यंत यूज करणार आहे त्यामुळे काय साईजचा सा इशू येणार नाही ना बॉर्डर अँड शाडोमध्ये जाऊन स्टोक अनेबल्ड करायचे स्टोकची साईज या ठिकाणी बारा करून घ्यायची ठीक आहे तर त्यानंतर काय करायचं आहे हा जो इमेजेस आहे हा इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा जो इमेज दिलेला आहे या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्ही हा सगळ्यात पहिल्यानंतर एंडपर्यंत आपण वाढवून घ्यायचं आहे एंडपर्यंत वाढवल्यानंतर जस्ट तुम्ही काय करायचं तर काळजीपूर्वक बघा इथं एक नंबर बीट दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर चारला इथं स्प्लिट करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर एकला स्पीट स्प्लिट परत स्प्लिट परत चारला स्प्लिट ठीक आहे तर इथं बघू शकता चारला स्प्लिट केलेला आहे म्हणजे इथं बघू शकता एक दोन बीट एक दोन तीन बीट नंतर दोन सिंगल नंतर तीन एक नंतर दोन सिंगल करायचे आहेत आपल्याला नंतर ह्या तीन एकत्र एक नंतर ह्या दोन सिंगल नंतर ह्या तीन एकत्र एक नंतर ह्या दोन सिंगल आणि लास्टला राहिले ते एक सिंगलच करायचे आहे आता यामध्ये तुम्ही काय करायचं आहे जे इमेज वाईज आहेत प्रत्येक इमेजवरती क्लिक करून कलर अँड फीलमध्ये जायचं आहे आणि जस्ट तुम्ही इमेजेस चेंज करत राहायचं आहे ठीक आहे फक्त या ठिकाणी इमेजेस तुम्ही चेंज करत राहायचं आहे फक्त काळजी एकच घ्यायची की इमेजेस फोर बाय फायव्ह रेशोमधील पाहिजे तरच तुम्हाला यामध्ये प्रॉपर सेट होणार आहे ठीक आहे तर बघू शकता या टाईपमध्ये जे आहे ते मी इमेजेस एक एक करून सेट करून घेतो एंडपर्यंत तर मित्रांनो एंडपर्यंत जे आहे ते मी ॲड करून घेतलेलं आहे आता या ठिकाणी काळजीपूर्वक बघायचं आहे जे मी सांगतो ते स्टेप फॉलो करून घ्यायचे आहेत आपल्याला काय करायचं आहे दोन सर्कल ॲड करून घ्यायचे तर आता सगळ्यात पहिल्यांदा बघा हा एक लाँग इमेज आहे आणि हा दुसरा लाँग इमेज आहे दुसऱ्या लाँग इमेजच्या एंडला जो इमेजेस आहे त्या इमेजेसवरती आपल्याला तो सर्कल ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे तर या ठिकाणी मी सर्कल या टाईपमध्ये ॲड करून घेतलेला आहे बघू शकता याचा एक्स्ट्रा पार्ट इथून मी कट करून घेतो तर हा सर्कल असणार आहे आणि याचा कलर आपण इथून ब्लॅक ठेवायचा आहे या सर्कलला मी तो कॉपी लेअर करतो आता हा एक लॉंग इमेज सोडायचा आहे पुढचा एक लॉंग इमेज सोडायचं आणि त्याच्या पुढं जो असणारा इमेजेस त्याला इफेक्ट हा पेस्ट करायचा म्हणजे लेअर ही पेस्ट करायचे तर बघू शकता एक इमेज लॉग समोरचा एक इमेज सोडून परत पेस्ट करायचे असे दोनलाच पेस्ट करायचे ते आपण ओके तर असे जे आहे ते आपण पेस्ट केलेले आहेत आता हे लॉंग प्रेस करून आपण इमेजच्या वरती सेट करूया म्हणजे आपल्याला इफेक्ट द्यायला अवघड पडणार नाही ओके तर बघू शकता आता काय करायचं बॅक यायचं आहे आता इथून पुढं खरं इफेक्ट पेस्ट करायला सुरुवात करायची आपण शेक इफेक्टमध्ये यायचं आहे एक नंबरचा इफेक्ट इथून पहिल्यांदा कॉपी करतो मी कॉपी करून व्हिडिओमध्ये यायचं आहे जो मी तुम्हाला बोललो होतो ॲज अ बॅकग्राऊंड यूज करायचं आहे त्याला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे म्हणजे जो इमेज आपण स्टार्टपासून एंडपर्यंत ॲड केलेला आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे दोन नंबरचा इफेक्ट जो आहे तो इथून तुम्ही कॉपी करायचं आहे दोन नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे मोठे मोठे इमेजेस आहेत म्हणजे तीन तीन बीटमध्ये जो एक इमेज आपण ॲड केलेला आहे त्या तीन तीन बीटमध्ये ॲड केलेल्या इमेजेसला इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे ठीक आहे तर बघू शकता ते इमेजेस चारच चा आहे तर चारही इमेजेसला आपण इफेक्ट पेस्ट करून घेऊया ओके इफेक्ट पेस्ट झालेला बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे या ठिकाणी तीन नंबरची लेअर इथून कॉपी करून घ्यायची ठीक आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जे मी तुम्हाला रे सर्कल ॲड करायला सांगितले होते त्या सर्कलवरती यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर इथं सर्कल कुठं आहे आपण बघू त्या सर्कलवरती इथे एक सर्कल आहे या सर्कलला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे तो सर्कल तुम्हाला दिसून जाईल ठीक आहे त्याच्यानंतर एंडला जायचं आहे एंडला एक सर्कल आपण ॲड केलेलं त्याला देखील के हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे ओके आता यात काय करायचं सर्कलमध्ये इफेक्ट्समध्ये जाऊन अरास्टर जो इफेक्ट आहे स्टार्टचा तो इथून तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर परत स्टार्ट ला यायचं आहे स्टार्ट लावल्यानंतर जो ग्रुप आहे त्या ग्रुप वनवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे तीन नंबरचा जो ऑप्शन आहे तो ऑफ आहे तो ऑन करायचा आहे ठीक आहे ऑन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तो तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल स्टार्ट लिहायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे थी। या ठिकाणी युट्यूबचा किंवा इंस्टाग्रामचा आधी लोगो आपण व्हिडिओवरती ॲड करून घ्यायचं आहे पहिल्यांदा थी। ठीक आहे तर असा लोगो तुम्हाला बनवता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमधून एडिटर स्पेशल प्लेलिस्टमध्ये हाऊ टू क्रिएट यूट्यूब लोगो किंवा इंस्टाग्राम लोगो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता ठीक आहे त्यानंतर आता हा लोगो देखील आपला ॲड करून झालेला आहे आता लोगो ॲड केल्यानंतर या बीटपर्यंत यायचं आहे इथं आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून एक या ठिकाणी सर्कल ॲड करायचं आहे एडिट शेपमध्ये जायचं आहे एक एक्स सॅक्सिस याचा वाढवून घ्यायचा आहे ठीक आहे वाढवल्याच्यानंतर कलर अँड फीलमध्ये जायचं आहे या ठिकाणी ग्रेडियंट कलर सिलेक्ट करून मिडलला सर्कल घ्यायचं आहे मिडलचा सर्कल जो आहे तो तुम्ही या टाईपमध्ये घ्यायचा आहे स मिडलला ओके आणि बाकीचा जो आहे तो तुम्ही या टाईपमध्ये साईडचा व्हाईट घ्यायचा आहे व्हाईटला जो आहे तो तुम्ही इथून ट्रान्सपरंट बनवायचं आहे ट्रान्सपरंट बनवल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे जो आहे तो तुम्हाला दिसून जाईल ठीक आहे तर हा एक अशा प्रकारे आपण डॉट घेतलेला आहे तर हा डॉट जो आहे तो थो थोडा झूम करायचा आहे आणि झूम केल्यानंतर या डॉटला इथं सेट करायचं आहे खाली सेट केल्याबरोबर वर यावरतीच तुम्हाला एक मी लोगो दिलेला आहे म्हणजे पी एन जी तर तो पी एन जी यावरती ॲड करून घ्यायचा आहे साईज याची मी लहान करून घेतो तर लहान साईज केल्यानंतर इथं याला सेट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर सेट केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हा दिसून जाईल थोडासा आणखी मोठा आपण करू इथं सेट करायचं आहे दोन्हीलाही सिलेक्ट करून एंडपर्यंत वाढवून घ्यायचं ठीक आहे आता आपण जो इफेक्ट पेस्ट कॉपी केला होता तो इफेक्ट जो कॉपी केला आहे तो आता आपण पेस्ट करायचा आहे सो या ठिकाणी जेवढे इमेजेस राहिलेले आहेत त्या प्रत्येकाला म्हणजे इथं दोन इमेजेसला पेस्ट करायचं आहे नंतर पुढे यायचा इथं एकाच इमेजेसला पेस्ट करायचं आहे परत इथं पुढे यायचा इथं दोन्हीला पेस्ट करायचं आहे बघू शकता इथं देखील दोन्हीला पेस्ट केलेलं आहे आता इथं लॉंग इमेज आहे तर त्याच्यासमोरचे एकाला पेस्ट करायचं जो सर्कलवाला इमेजेस आहे बॅकग्राऊंडला फक्त त्याला इफेक्ट पेस्ट करायचं नाही बाकी सगळ्यांना इफेक्ट हा राहिलेला इमेजेसला पेस्ट करायचा आहे ओके तर बघू शकता जे इमेजेस आहेत आता आपण इफेक्ट तर पेस्ट केला तर तो ऑन करायचा राहिलेला आहे आपला सो हे पटापट आपण ऑन करून घेऊया तो, तो इफेक्ट तर गडबडीमध्ये आपला तो ऑन करायचा राहिला तर आधी तुम्ही काय करा इफेक्ट ऑन करा आणि नंतर तो कॉपी करून सगळीकडे पेस्ट करत जावा ठीक आहे म्हणजे प्रत्येक इमेजला तुम्हाला अशा प्रकारे परत करायला लागणार नाही ठीक आहे तर बघू शकता इमेजेसला जे आहे ते मी इथून ऑन करत गेलेलो आहे इफेक्ट सगळे तर व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ रिझ्युलेशन टेन एडी पिक्सल ठेवून एक्सपर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची ओके तर मित्रांनो आज चोडमध्ये इतकंच होतं आज चोडून तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी चेडो बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र